निगेटिव आता है तो एटलीस्ट 5 साल के लिए चांसेस है कि कैंसर नहीं होगा। तो ये बहुत इम्पोर्टेंट टेस्ट है ना। आयुर्वेद के यहाँ पे लैब से भी आए हुए है, थोड़ा आती खड़े हो जाओ। मेरा शरीर कंप्लीटली रिलैक्स, लंबी गहरी सांस लीजिए और श्वास लेते समय विजुलाइज करें ब्रह्मांड की सारी पॉजिटिव एनर्जी मुझ में प्रवाहित हो रही है। और श्वास छोड़ते समय विजुलाइज करें अंदर की निगेटिविटी बाहर जा रही है। मेरा शरीर कंप्लीटली रिलैक्स। मंदिर से इस तन में जग उजियारा होगा प्रेम से सुख ही सुख कण त्याचा काही साइड इफेक्ट होत नाही। पासवीर अतिशय सोपी आणि सिंपल गोष्ट आहे, सगळ्यांनी ती केलीच पाहिजे। माझ्या मुलीला दिले का व्हॅक्सिन? हो, मी तिला पण दिलेले। मला एकच मुलगी आहे, तिला मी दोन्ही टाईपचे व्हॅक्सिन दिले। सर म्हणजे त्यावेळेला जे अवेलेबल होतं लेटेस्ट ते गार्डासिल 4 आणि गार्डासिल 9 दोन्ही पण दिलेले। त्याचे साईड इफेक्ट येतात का? अजिबात येत नाही। अलर्जी येते का? मुळेच येत नाही। त्याने कुठली कुठला रॅश येतो का? अजिबात काहीही होत नाही। मला असं वाटतं सगळ्यांनी पॅप स्मिअर करणं अतिशय आवश्यक आहे। कारण सर्वाइकल कॅन्सरचे पेशंट मी स्वतः बघितले। मी 29 वर्षाच्या पेशंटची हिस्टेक्टॉमी केली, म्हणजे युट्रस रिमूव्हलची सर्जरी केली होती। 29 हे फार कमी वय, त्या वयामध्ये बऱ्याच जणांची लग्न पण झालेली असतात, पण अशा पेशंटची आम्हाला हिस्टेक्टॉमी करायला लागली। आणि HPV ने होणारा कॅन्सर जो आहे तो खूप फास्ट प्रोग्रेस होतो। म्हणजे आज पेशंट तुमच्याकडे येते तिला HPV पॉझिटिव्ह असेल, 90% लोकांचा तो बरा होतो, पण जे दुर्दैवी 10% लोक असतात त्यांच्यामध्ये हा कॅन्सर इतका फास्ट पसरतो। 1 महिन्याच्या आतच ती CIN 1 to stage 0 पर्यंत येते, त्याच्या पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये ती इनऑपरेबल पण होऊ शकते। त्यामुळे ही टेस्ट करणं आवश्यक आहे, व्हॅक्सिन घेणं त्यामध्ये जास्त आवश्यक आहे। आणि आता म्हणजे स्पष्टच बोलायला हरकत नाही, एकेकाळी एकाच पर्सन आपल्या डॉक्टर शुभदा नील मॅडम, आमच्या
महानगरपालिकेच्या महापौर माननीय डॉक्टर कविता चौतमोल मॅडम, येथे उपस्थित माझी नगरसेविका आणि आता भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा रजिताई वावेकर, येथे उपस्थित आपण सर्वजणी आणि आपला स्टाफ, खऱ्या अर्थाने खरंच आज आनंद होत आहे की धन्वंतरी आरोग्याची देवता आहे आणि आपण बघतो प्रत्येक हॉस्पिटलमध्ये